गळ ह्या शब्दाचा अर्थ दगड थोडक्यात. तर वीरकल्लू हा कर्नाटकातला शब्द आहे. वीरकल्लू म्हणजे एका वीराची थोडक्यात स्मारक, दगडात बांधलेलं स्मारक. तर कल्लू हा शब्द म्हणजे दगड, दगडात बांधलेलं स्मारक असं होतो. मग आता आपला कर्नाटकचा भाग आणि आपला भाग जवळ असल्यामुळं कर्नाटकातनं ही शैली आपल्याकडे आली. आता हा साधारण 12व्या शतकाच्या आधीपासून ह्या विरगळी बांधायला सुरुवात केली. आता विरगळी बांधल्या का ह्या सगळ्यात मोठं कारण आहे. आता आपल्याकडची लोकं किती हुशार होती हे सगळ्यात मोठं उदाहरण. आपल्याकडं त्या काळात पेपरचा शोध लागला नव्हता किंवा आपल्याकडं रायटिंग लँग्वेज नव्हती, म्हणजे काही लोकांनाच लिहायला येत होतं. आता समजा एका ज्या गावातला वीर मेला आहे, मग त्याचं काय करायचं किंवा तो कसा मेला, तर त्याचं स्मरण राहावं किंवा त्या पुढच्या पिढीला करावं किंवा हा वीर कसा मेला, तर त्यासाठी ह्या गोष्टी असायच्या किंवा गावा स्मारक करून ठेवायचं त्याचं. मग ते आपल्या लोकांना लिहायला येत नव्हतं किंवा तो कागद नसल्यामुळं लोकांनी आपल्या काय केलं, हा दगड दगडात कोरून ठेवलं. म्हणजे जसा वीर प्रसंग झाला किंवा ही लढाई कशी झाली आहे बाबा, तर ह्याला आता आपल्याकडं आपली लोकं ही सगळी शैव पंथातली होती, म्हणजे शिवाला मानणारी होती. जसं आपला जर भाग बघितला तर शंकराचा पूजक आपल्या भागात जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला जर बघितलं असेल तर प्रत्येक वीरगाव शिवाच्या मूर्त्या. जर जसा जसा त्या वीराचं आराध्य दैवत बदलतं, म्हणजे आता जर तुम्ही कसबा बीडला गेला तर महालक्ष्मी दिसेल किंवा महालक्ष्मीच्या मंदिरातसुद्धा 2-3 वीरगळी, तर तिथं तुम्हाला महालक्ष्मी दिसेल. काही आता कर्नाटकात गेला तर विष्णू दिसेल, नरसिंह दिसेल. आता पुण्यात 2-3 वीरगळीत त्याच्यावर गणपतीसुद्धा, म्हणजे इथला दैवत चेंज होऊ शकतो. म्हणजे जसं आराध्य दैवत तुम्ही ज्या दैवताला मानसाल किंवा तुमचा जो कुलदैवत असेल त्याप्रमाणे त्या वीराच्या कुलदैवताप्रमाणे त्याचं ठरलेलं असायचं. आता तुम्हाला सांगतो हे स्ट्रक्चर कसं असतं, तर ह्याची विरगळ वाचताना खालून वर अशा प्रमाणात वाचतं. म्हणजे जर तुम्ही जर बघितलं हा विरगळ वेगळा दिसतोय, पुन्हा ह्यातला स्ट्रक्चर वेगळा दिसतोय, पुन्हा तो पलीकडचा गाई गुरांचा वेगळा दिसतोय. आता ह्या प्रत्येकाला लढाई वाद, म्हणजे ह्या एकाच काळात एका वेळेस बांधल्यात का, तर नाही. म्हणजे आता आज लढाई झाली आहे, म्हणजे आता आपल्यातला एखादा वीर शहीद झाला आहे, तर मग त्याचा स्मारक बांधायचा आहे. तर मग तो शहीद वीर कसा झाला आहे ते खालच्या पट्टीत कोरलेलं असतं, म्हणजे ह्याच्यात. आता तुम्ही बघितलाय हा वीर कसा ओळखायचा, आणि ही आता ही बघा गाई गुरं दाखवलेत आहे. ॲक्च्युली ही गाई गुरं प्रत्येक ह्याच्यात खाली असतात, पण इथं मध्ये आलं पहिलं आपलं धन. म्हणजे पहिल्या काळात संपत्ती म्हणजे गाई गुरं संपत्ती होती, म्हणजे दह्या दुधांचा व्यवसाय असायचा. आणि जर हमला करायचा असेल दुसऱ्या सैन्यांचा तर त्याची म्हणजे दुसऱ्याच्या राज्यावर हमला करायचा, त्याचं जे गोधन असेल किंवा गुरं वासर आहेत ती सगळी आपल्याकडे पळवून आणायची.